माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. देव बानूच्या घराला गेले. बानू विचार लागली देवाला, आजोबा तुमचं नाव काय? बर. तुझ्या बापाचं नाव काय? हो. तुझ्या माईचं नाव काय? तुझं नाव काय? तेव्हा देवानं सांगलं, ए पोरी, माझं नाव खंडू गावडी. गावडी. जगाची माता गिरजा गावडी ती हाय माझ्या घरी. हो. माझा पिता शिंगणापुरी. शाबाश. माझं गाव जेजरगरवाडी. दुष्काळ पडला गो, आलो तुझ्या धनाच्या घरी. ठेव मला फक्त पोटावर नोकरी. बर बर बर. बांधून म्हणली, म्हातारी तुझे हाडा अर्धे काशीला गेली. खरं आहे. आणि तुझ्या ना काय नोकरी करणं होती? जेवण माणसं मुंडी टाकून वाक आली तर तुझ काय कराय म्हाताऱ्या? खरच फक्त देवानं सांगितलं, देव होता, देव भेटला, पण कळाला काय हो? नाही हो. कसा कळल हो? देव कसा कळल? आपण उडी मारता पण ते नदी पार करणं होते का आपल्याला? अर्ध्या मधूनच वापस येतात. येता की नाही? जर नदी पार करायची असल तर गुरुची भक्ती करावं लागते. खरं आहे. अशी बानून गुरु नाही केला होता, बानूला देव भेटला. भेटला तस देवानं सांगितलं, बानू हे बघ, सांगील ते काम करील. ओ जस तुझं म्हणणं आहे ते मी करील. ओ पण तुझे मेंढर किती मरतात? वर्षातून दोन खंडी. दोन खंडी मरतात. इथं माणसं किती झोपी गेलेत? इथं दोन तीन खंडी झोपी गेलेत. नाही इथं बरे उठले तू आता. हे बघ बानू, एक झोपी गेला असेल तर दोन झोपी घालतो. बर बर. आणि दहा गेले असले तर ईस घालतो. कुठ? गाराडात. बदमाशा गाराडात घालतोय. नाही रे, गाराड म्हणजे कोण? ही गाराड नव्ह बर. तुम्ही म्हणशाल हे महाराज कुठून म्हणालाय गाराड? गाराड कोणत? देवाची गा रा चे चे. हा ही आपलं गाराड नव्ह, खंदून घालायचं. म्हणून देवानं सांगितलं, उठा उठा जागे भारे आता. संभ्रण करा पंढरी नाथा. शाबाश. भावे चरणी ठेवा माथा. चुकवी यथा जलमाची. वावा. जलमाथी येता चुकवायचं असेल तर जागं व्हावं लागते. तसं ओ त्या देवाना त्या चंदन परवाडी मधी ओ त्या बानूबाई सोबत, बानू आमच्या देशला नवीन कायदा आहे म्हणले, नोकर राहतो. ओहो. असा एक दारामध्ये मांडव घालावं. मांडव घालू ना? त्या मांडवाला आंबूजांबूचे ढाळे लावावं. बरोबर. त्या मांडवामध्ये एक भौला घालावं. भौल? अरे म्हाताऱ्या, भौल म्हणजे आमच्याकडे लग्न म्हणतात बाबा. अग तुला माहित नाही? दुरून बोल कि बकळ म्हातारा खटाळ दिसा रे. तुला माहित नाही? हे भौल म्हणजे तुझ्या मेंढरावरच इगिन गेलं. गेलं हे असलं होय माझ. बरोबर बरोबर. आमच्याकडे लगीन म्हणतात. लगीन लगीन व तुझ्या मेंढरावरच विगीन होय ग बानू. बानू धनगरे मी काय पुढे धरणार त्याला. तुझ्या मेंढरावरच गिन होय. बरोबर बरोबर. तेव्हा बानू म्हणली तेव्हा तुमच्या सह लगीन होय. काही हरकत नाही बाबा. दारामध्ये भौला घालाव. घालतो बाबा. सगळे गावातले पाच वाजले की पाटीलशाही लोक बोलवाव. बोलून माया माय भवल्या बोलवाव. बोलून माता भगविनी बोलवाव. बोलून पाटील बोलवाव. बोलून
सरपंच बोलवा बोलू न चिपडा सा बोलवा चिपसाहेब म्हण र चिपडा साहेब म्हणास काय चिपसाहेब म्हणा तुला चिपसाहेब मला कुठे येते रे चिपसा बोलवाव वो हो एकीकून तुला हुबा कराव वा 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 एकीकून मला हुबा कराव बर 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 दोघा मध्ये अंतर पाड धराव धरून जमलं जमलं म्हणाव जमलं जमलं म्हणून सगळ्यांना उठून आपल्या मुठमुठ लोकर मुठलुट लेंड्या टाका आपल्या अंगावर हा जमलं जमलं बर जमलं पक्क होय तुझ माझी मजासन लगन लावून घ्यावं म्हणास काय लगीन होग बक्कळ वजन जवळेल असतो म्हणजे अजून तुझं मेंढ्यावर जो आहे बर 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 काही हरकत नाही म्हातारिया तू म्हणलं तसं करू दे बाबा तस त्या बानू सोबत लगन कसं घ्या लावून घेतलं माझ्या बलारी रायाचा लगीन सवळा गाजतो नवरी झाली बानाई तारी चौगळ्या वाजतो 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 लागली अंगाला भाषी बानूच्या भांगाला हळद लागली अंगाला भाषी बानूच्या भांगाला हळद लागली अंगाला भाषी बानूच्या भांगाला गावागावाचे भक्त येती देवाच्या लग्नाला गावागावाचे भक्त